का लाइव बना दूंगा मैं। तो तुम्ही ना गत्ता हिरोईन येते, हिरोईनच्या प्रेमात तुम्ही पलता आणि हिरोईनच्या बापाकडे हिरोईनचा हात मागता। ओके थल एक मिनिट, कॉस्ट्यूम करते हम लोग। काय करते? कॉस्ट्यूम कॉस्ट्यूम आणले। ओ हो, फिर हीरोइन आएगी, हीरोइन का एंट्री होएगा, बुलाओ थल। नाम क्यों है उसका? आई लव यू ऐसा पुकार दो, हीरोइन आएगी। ओके ओके, रेडी 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 थल, आई लव यू। वो जो आप डांस किया ना, सेम नाक लग रहा है सर, खाली ना वो सर, ये एक हुआ नहीं, एक मिनट सर, जरा फोकट का लोचा है। ओके ओके सर, ले ली, नहीं इधर का लेना है ना। ओके 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 सर, एक मिनट सर, क्लोज लेता है। थैंक यू। ओके सर, अभी प्रपोज करो ना सर। नागिन, आई लव यू नागिन। सरस, बहुत सरस नाक छे। आ नागिन तो गुज्जू छे। मने खबर गुजराती में। गुजराती मी बेरिंग पकड़ लेना खूब सापाचो। नागिन बहु, आई लव यू। हाँ तने सु मजा मा। रोमांटिक नहीं लग रहा। अच्छा अच्छा, ओके ओके सर, ओके हाँ, आई लव यू। ओ मार खाईची लाइन है बेबी। पसंद है तो हाँ बोल दो बेबी। हाँ हाँ, आई लव यू टू। पण आपला नक्की फिसकटणार, कारण माझे बाबा ना, माझे वडील त्याला नाही म्हणणार। हो कोणत वडील? विलन, विलन का एंट्री, विलन का एंट्री।
मी है नाग देता आ? नाग देता हा नाग देता नी कर्म नेता म्हणतात ना त्या माझ्या पोरी वांगडा लगीन करतलस मेल्या माझ्या पोरी वांगडा लगीन करतलस तिकडे तिकडे अरे विलन तिकडे तिकडे विलन हा खया अरे कसा असा ना आमच्यात ना नागाचं लग्न नागाशी होता नागिनीचं लग्न डायनासोरशी नाही होत कसं शक्य उद्या लगीन केलंस आणि घरात नेऊन एका गिळलंस तर कसा होता तसा काय होता नाही 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 पण माझी एक अट असा ती मला आवडली ना पण तसा असा काय आवडला म्हणून काय आम्ही दिला माझी एक अट असा काय माझ्या पोटात एक मणिया मणी तो मी गिळलेलंय आता तो परत बाहेर काढूचो तर त्यासाठी तुका मंत्र म्हणूचं लागलं मंत्र म्हणतो तू मंत्र म्हणतलस आणि ह्यो मणी बाहेर येतो लो अच्छा आणि नंतर माझ्या चेडवाचं लगीन मी तुझ्याशी करतले सोपा सोपा ना सोपा आता मजा येतली बो मंत्र म्हणूचो लागत दे त्याका मंत्र न थांबता पता पता बोलायचो तरच ह्यो मणी बाहेर येतो लो पाच वेळा म्हणायचो पाच वेळा काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले न बघता झाला किंवा न बघता बोला पाच वेळा सर यांच्या डोळ्यात डोळे घालून बोला रेडी सर रेडी काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले बोलाय पाच बार बोलाय अरे हाय सर इलो होतो थांबलं किती अरे थांबू तर नाही पटकन बोल इलो होतो इथपर्यंत परत गेलो ना आता बोल काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले काळे राळे गोरे राळे राळे मिसळले हसू नको अरे इलेलो हाय सर घालवलं हा बोल काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले 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 रोहित आता जेव्हा शाळेत जाशील तू तेव्हा मग रोहित कसा असेल स्टार रोहित असणार आहे का पहिला होता तसाच रोहित असणार पहिला होता तसाच वा 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 रोहित तुला खूप साऱ्या शुभेच्छा देतो ही तुझी पहिली फिल्म आहे खूप साऱ्या फिल्म तुला मिळत आणि तुझं जे स्वप्न आहे मोठा ऍक्टर व्हायचं सरांप्रमाणे ते तुझं स्वप्न पूर्ण हो या खूप साऱ्या शुभेच्छा पुढे तुम्हाला त्याचा एक किस्सा सांगतो मी तो सांगायला मला आवडेल हा सर आम्ही बस स्टँडवर एका शूट करत होतो मी आणि वीणा त्याला घेऊन चाललेलो आहेत आणि बस स्टँड आणि खूप गर्दी असे गाड्या थांबा 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 मग असा एक टेम्पो येऊन थांबला ते टेम्पोतले असे बघत होते ऐ पोरा ऐ म्हणलं काय हिरो कोण आहे हिरो असा जो काही कॉन्फिडेंटली बोललेला आहे ते आम्हाला इतकं आवडलं ते मला विचारायचंय आई वडील काय करतात आई वडील शेती करतात आणि मग त्यांना जेव्हा कळलं की तू पिक्चर मध्ये हिरो करतोय त्यांना कसं वाटलं त्यांना आनंद वाटला त्यांना असंच वाटावं पुढे पण पिक्चर मध्ये काम करावं आई आता सगळ्यांना सांगणार आमचा लेख हिरो झालाय आहे की नाही तर तुझ्या आई बाबांना तू प्रत्येक ठिकाणी घेऊन जात जा जिथे जिथे म्हणून जाशील जेवढा मोठा होशील नक्की आपल्या आई बाबांना घेऊन जा आणि त्यांना कधीही विसरू नकोस हे मी एक दादा म्हणून तुला सांगतो जोरदार खेळायला पाहिजे